शनिवार को महाराष्ट्र के अहमदनगर में बड़ा हादसा हुआ। अहमदनगर के जिला अस्पताल के कोविड 19 वार्ड में आग लग गई। कोविड वार्ड में आग लगने से 10 लोगों की मौत हो गई, जबकि एक मरीज झुलस गया और घायल है। मृतक के परिजनों में गम और गुस्सा है। वार्ड में 17 मरीजों का इलाज चल रहा था। माना जा रहा है कि कई मरीजों की मौत दम घुटने से हुई। इस हादसे पर सवाल उठाते हुए भारतीय जनता पार्टी के विधायक गिरीश व्यास ने राज्य सरकार के स्वास्थ्य यंत्रणा को असफल बताया है, जिसके लिए जिम्मेदार महाविकास आघाड़ी सरकार को विधायक गिरीश व्यास ने दोष दिया। अत्यंत दुर्भाग्यपूर्ण घटना जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे घडली। ती घटना ज्या पद्धतीने झाली त्या सगळ्यांचा अभ्यास अद्यापपर्यंत राज्य सरकारने पूर्वीच्या घटनेचा बोध घेऊन कधीच केला नाही। ही घटना म्हणजे या सरकारचं अपयश आहे। सरकारने जे काही सभागृहामध्ये सांगितलं ते न करता हे सरकार केवळ वेळखडूपणा करताय। भंडाऱ्याच्या आयसीयूमध्ये ज्या पद्धतीनं घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आम्ही विधानसभेच्या सभेमध्ये मी प्रवीण दटके परिणय फुके यांनी प्रश्न लावले। तिथलं स्ट्रक्चरल ऑडिट नाही, तिथे आयसीयूची केअर नाही, तिथे आयसीयूच्या केअर करताना तिथे कोणी डॉक्टर्स नाही, आणि ज्या पद्धतीनं ज्या कंपनीनं ते बांधलं त्याची देखील पुढे कुठेही चौकशी झाली नाही। त्यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्याच्या दरम्यान मुंबईमध्ये देखील हॉस्पिटलला अशाच प्रकारची घटना घडली, मग नाशिकला ही घटना झाली, मग आता पालघरला घटनेनंतर आताही अहमदनगरला घटना झाली। या सरकारचं आरोग्य विभाग हे टोटली पूर्णतः हे अपयशी ठरलं। मंत्र्यांचं लक्ष नाही, मुख्यमंत्र्यांचं त्याहून नाही, आणि कोणीच या गोष्टीला वाली नाही। कोणत्याही पद्धतीची तयारी ज्या पद्धतीनं करायला पाहिजे नाही। माहिती अशी आहे की तिथे आयसीयूमध्ये जे अग्निरोधक यंत्र असले पाहिजे ते यंत्र नाही, त्या आयसीयूमध्ये ज्या पद्धतीची व्यवस्था पाहिजे ती नाही, आणि सगळ्या याच्यामध्ये कोरोना सारख्या परिस्थितीत जिथे नगर हा अत्यंत डेंजर झोन मध्ये वारंवार दाखवल्या गेल्या पहिल्या दुसऱ्या आणि या तिसऱ्या लाटेच्या पूर्वेला, त्या सगळ्या याच्यामध्ये जी तयारी सरकारनं करायला पाहिजे ती करण्यात आलेली नाही। सर्वात जास्त कोरोनाचे मृत्यू आणि जास्त वेळ पॅन्डेमिकमध्ये बंद असलेला जिल्हा हा नगर जिल्हा होता, आणि या ठिकाणी पालकमंत्री असतील, या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते केवळ बातम्या घेण्यासाठी काम करतात आणि प्राथमिक कुठली व्यवस्था करत नाही, आणि त्यामुळे राज्यामधील सर्व जिल्हा रुग्णालय, राज्यामधील सगळ्या ग्रामीण आरोग्य व्यवस्था या अत्यंत कुचकामी झालेल्या आहेत। सरकारचं कुठेही लक्ष नाही। ज्या अधिकारी ज्या पदावर असायला पाहिजे ते नाहीत, आणि ज्यांनी पैसे दिले, माझा स्पष्ट आरोप आहे, पैसे घेऊन बदली, पैसे घेऊन पदोन्नती, पैसे घेऊन ऍडिशनल चार्ज हे देण्याचं काम सपाटा हे सरकार करत आहे, आणि त्यामुळे या सगळ्या वधांची हत्या